नमस्कार विद्यार्थिनींनो आज आपण विज्ञान भाग दोनमधील प्रकरण दोन, दोन सजीवातील जीवन प्रक्रिया भाग एक या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत या प्रकरणाच्या सुरुवातीस या ठिकाणी थोडे आठवा अंतर्गत काही प्रश्न दिलेले आहेत या प्रश्नांच्या माध्यमातून आपण मागील काही भागाची उजळणी करणार आहोत यातील पहिला प्रश्न आहे अन्न पदार्थ व त्यातील पोषक तत्वे शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात आपण सर्वजण वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खात असतो आणि या अन्नामधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पोषक तत्वे म्हणजेच कर्बोदके प्रथिने स्निग्ध पदार्थ खनिजे आणि जीवनसत्वे मिळत असतात आणि ही पोषक तत्वे आपल्या शरीराला उरवण्याचं काम कार्य करत असतात आपल्या शरीराची सर्व कार्य कार्ये सुरळीत पार पाडण्यासाठी ह्या पोषक तत्वांचा उपयोग होत असतो त्याच पद्धतीने आपल्या शरीराचे वाढ व विकास होण्यासाठी सुद्धा हे अन्न घटक आपल्याला उपयुक्त ठरतात यानंतर दुसरा प्रश्न आहे संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्व आहे संतुलित आहार म्हणजेच ही जी काही पोषक तत्वे आहेत ती जर आपल्या शरीरासा शरीरासाठी योग्य प्रमाणात मिळाली किंवा ज्या आहारामधून ही पोषक तत्वे आपल्याला योग्य प्रमाणामध्ये मिळतात त्यालाच संतुलित आहार असं म्हणतात आणि ह्या संतुलित आहार या संतुलित आहारामधून आपल्याला वेगवेगळ्या वेग वे प्रकारची पोषक तत्वे योग्य प्रमाणात मिळत असतात त्यामुळे आपल्या शरीराची वाढ आणि विकास योग्य पद्धतीनं होत असतो त्याच पद्धतीनं आपले आरोग्य चांगले राहते त्यानंतर तिसरा प्रश्न आहे स्नायू शरीरात कोणकोणते कार्य पार पाडतात आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्नायू असतात इयत्ता नववीमध्ये आपण स्नायूंचे प्रकार अभ्यासलेले आहेत यामध्ये स्नायूंचे मुख्य दोन प्रकार आहेत ऐच्छिक स्नायू आणि अनैच्छिक स्नायू तर हे जे, जे स्नायू आहेत ते आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या वे प्रकारच्या महत्त्वाच्या क्रिया पार पाडत असतात उदाहरणार्थ पचनक्रिया श्वसनक्रिया रक्ताभिसरणाची क्रिया तर ह्या सर्व क्रिया योग्य पद्धतीने आणि व्यवस्थित पार पाडण्यासाठी आपणास या स्नायूंचा उपयोग होतो अजून एक उदाहरण घ्यायचे झाले तर हृदयाचे जे, जे स्नायू असतात ते हृदयाच्या कार्यावरती नियंत्रण करण्याचे काम करतात त्यामुळे आपल्या हृदयाचे कार्य हे सुरळीतपणे चालू असते त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे पाचक्रसाचे पचनसंस्थेमध्ये काय महत्त्व आहे रस म्हटलं की हे रस आपल्या पचनसंस्थेमध्ये आपण ॲक्च्युली इयत्ता नववीमध्ये किंवा मागील इयत्तेमध्ये पचनसंस्थेचा अभ्यास केलेला आहे या पचनसंस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाचक्रस असतात आणि ही पाचक रसे रस म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारची विकरे असतात की उदाहरणार्थ जाठर रस असेल किंवा गॅस्ट्रिक ज्यूस असेल तर अशा प्रकारची जे आपले पाचक रस असतात ग्रंथीमधून बाहेर पडणारा लाळ रस असेल तर ही जी विक्रे आहेत तर ही आपल्या पचनसंस्थेमध्ये एक प्रकारची उत्प्रेरकासारखे कार्य करतात आणि आपल्या अन्नपचनाची क्रिया जलद घडवून आणतात तर उत्प्रेरक म्हणजे काय तर उत्प्रेरक म्हणजे असे काही पदार्थ की जे पदार्थ रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवतात प्रत्यक्ष रासायनिक अभिक्रियेमध्ये ते भाग घेत नाहीत परंतु त्या अभिक्रियेची त्या अभिक्रियेचा वेग वाढवण्यास ती मदत करतात तर अशा प्रकारे आपल्या अन्नपचनाची क्रिया जलद गतीने होण्यासाठी ही पाचक्रस पाचकरस, पाचकरस जे आहेत ते अत्यंत त्या उपयुक्त ठरतात त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था कार्यरत असते याचं उत्तर तुम्हाला देखील माहीत आहे की टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी उत्सर्जन संस्था आपल्या शरीरामध्ये कार्यरत असते सहावा प्रश्न आहे ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी कार्य करते तर आता रक्ताभिसरण संस्था म्हटलं की यामध्ये आपले काही अवयव येतात उदाहरणार्थ हृदय असेल आणि आता ह्या हृदयाचं कार्यच आहे की रक्ताभिसरण करणे म्हणजे प्रत्येक शरीरातील प्रत्येक पेशींपर्यंत रक्तामार्फत वेगवेगळे अन्नघटक त्याच पद्धतीने ऑक्सिजन हे पोचवण्याचं कार्य या ठिकाणी केलं जातं कारण यामधूनच ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया होत असते तर रक्तामार्फत हे जे सर्व घटक आहेत ते प्रत्येक शरीरातील अवयवापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे रक्ताभिसरण संस्थेमार्फत केलं जातं त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते आणि ती किती प्रकारे आता आपल्या शरीरामध्ये ह्या विविध प्रकारच्या जीवन प्रक्रिया चालू असतात तर ह्या जीवन प्रक्रिया वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत चालू चालू असतात तर या संस्थांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं कार्य आपल्याच शरीरातील चेतासंस्था करत असते इतर नववीमध्ये आपण चेतासंस्थेचा अभ्यास केलेला आहे या चेतासंस्थेचा मुख्य अवयव म्हणजे मेंदू आणि त्याच पद्धतीनं मज्जारज्जू तर हे दोन्हीही अवयव या सर्व कार्यांच्यावरती नियंत्रण ठेवत असतात तर चेतासंस्थेमार्फत आणि त्याचप्रमाणे रासायनिक नियंत्रणाद्वारे आपल्या शरीरांतर्गत चालणारी सर्व कार्य नियंत्रित करण्यात येत असतात आता आपण या प्रकरणातील पहिला मुद्दा अभ्यासणार आहोत सजीव आणि जीवन प्रक्रिया मानवी शरीरामध्ये विविध प्रकारच्या संस्था अविरतपणे कार्यरत असतात या संस्था आहेत पचन संस्था श्वसन संस्था रक्ताविसरण संस्था त्याचबरोबर उत्सर्जन संस्था आणि नियंत्रण संस्था तर या सर्व संस्थांच्या मार्फत आपल्या शरीरातील जीवन प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडल्या जातात म्हणजे पचन क्रियेचं कार्य असेल श्वसन क्रियेचं कार्य असेल किंवा रक्ताभिसरण करण्याचं कार्य असेल तर या कार्यामध्ये या संस्थांच्या सोबत आपल्या शरीरातील काही अंतर्गत अवयव आणि काही बाह्य अवयव सुद्धा सहभागी असतात त्यांच्या सर्वांच्या समन्वयातून हे कार्य पार पाडली जातात आता ही सर्व या सर्व जीवन प्रक्रिया चालू राहण्यासाठी ऊर्जेची गरज असते त्यासाठी विविध प्रकारचे ऊर्जेचे स्रोत वापरले जातात या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ऊर्जेचे मुख्य स्रोत आहेत कर्बोदके प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ या अन्न घटकातून आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा मिळते ही ऊर्जा पुरवण्याचं कार्य आपल्या शरीरातील पेशी अंगक तंतुकनिका हे महत्त्वाचं कार्य करत असते या तंतुकनिकेच्या मदतीने आपल्या पेशीमध्ये प्रत्येक पेशीला ही ऊर्जा पुरवण्याचे कार्य केले जाते आता ही ऊर्जा निर्मिती करण्यासाठी फक्त अन्नघटकच उपयोगी पडत नाहीत तर त्याचबरोबर ऑक्सिजनची सुद्धा आवश्यकता असते अशा प्रकारे अन्नघटक आणि ऑक्सिजन हे घटक स परिवहन संस्थेद्वारे म्हणजेच रक्ताद्वारे सर्व पेशींच्यापर्यंत पोहोचवले जाते आणि या सर्व क्रियांच्यावरती किंवा या सर्व जीवन प्रक्रियावरती संस्थांच्यावरती नियंत्रण करण्याचं कार्य आपल्या शरीरातील नियंत्रण संस्था करत असते म्हणजेच मेंदू आणि चेता संस्था करत असते आता याच पद्धतीने म्हणजेच आपल्याला असं म्हणावं लागेल की ऊर्जा निर्मिती करण्यासाठी प्रत्येक जीवन प्रक्रिया या ठिकाणी परीने हातभार लावत असते सर्वच प्रकारच्या जीवन प्रक्रियांच्या कार्यासाठी सुद्धा ऊर्जेची गरजही भासतच असते आता ही ऊर्जा आपल्याला कशा पद्धतीने मिळते बघूया आपल्या सर्वांना माहीत आहे की वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचे अन्न स्वतः तयार करते पण ज्यावेळेला ही अन्न निर्मिती होते त्यावेळी ते आ, वनस्पती स्वतःसाठी काही अन्न वापरतात व उर्वरित अन्न जे आहे ते इतर अवयवांच्या मध्ये म्हणजेच फळे पाणी खोड मूळ यामध्ये साठवून ठेवतात नंतर अशा प्रकारच्या वनस्पतीजन्य पदार्थाचे सेवन आपण करतो आणि त्यातूनच आपल्याला कर्बोदके प्रथिने स्निग्धपदार्थ जीवनसत्वे आणि खनिजे मिळत असतात ही पोषकद्रव्य मिळतात तर ही पोषकद्रव्य मिळण्यासाठी कोणकोणती अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत ते बघूया कर्बोदकांचे मुख्य स्रोत आहेत तृणधान्य बटाटे मध यासारख्या पदार्थामधून आपल्याला जवळपास चार किलो कॅलरी एवढी ऊर्जा किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळत असते म्हणजे एका ग्रॅमधून चार किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते प्रथिनांच्यामध्ये प्रथिने मिळवण्यासाठी आपल्याला कडधान्य मांस अंडी हे स्रोत वापरावे लागतील स्निग्ध पदार्थांसाठी तेल तूप लोणी याची आवश्यकता असते अशा प्रकारे विविध प्रकारची पो त्याच पद्धतीनं काही पोषक तत्वे म्हणजे जीवनसत्वे आणि खनिजे यांचासुद्धा इथे वापर केला जातो तर नंतर पुढील तासामध्ये आपण पुढील भागामध्ये आपण कर्बोदकांचा कर्बोदकांच्या मार्फत ही ऊर्जा नेमकी कशा पद्धतीने मिळवल्या जाता जाते याचा अभ्यास करूया